नमस्कार, मी वैशाली। वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये सर्व मुलांना खायला आवडणारे चटपटीत क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न करणार आहोत। आपण पाहणार आहोत चिकन पॉपकॉर्न करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। आपण बोनलेस चिकन स्वच्छ धुवून आणि त्याचे असे लहान पीस करून घेतलेले आहेत। मैदा, कॉर्नफ्लॉर, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, चाट मसाला, ऑरिगॅनो, काळी मिरी पावडर, विनेगार आणि सोया सॉस, त्याचबरोबर एक अंड। आपण अंड फोडून ते असं फेटून घ्यायचं। आता यामध्ये लाल मिरची पावडर, चाट मसाला, ऑरिगॅनो आणि काळी मिरी पावडर, विनेगार, सोया सॉस, अद्रक लसूण पेस्ट। आपण घेतलेल्या या सर्व साहित्यामध्ये चिकनचे पीस देखील ॲड करायचे आणि या साहित्यामध्ये ते छान असे मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ। आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यावर आपण 4 चमचे मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेलं हे सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे। आता यातील चिकनचे पीस असे यामध्ये ॲड करायचे। आणि या बॅटरमध्ये असे घोळून घ्यायचे। ही प्रोसेस करताना अजिबात कंटाळा करायचा नाही, घाई करायची नाही। तुम्हाला जर चिकनचे पीस यापेक्षा बारीक करायचे असतील तर तुम्ही तसे देखील करू शकता। याच पद्धतीने आपण सर्व चिकनचे पीस यामध्ये घोळून घेणार आहोत। चिकन पॉपकॉर्न फ्राय करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। मीडियम फ्लेमवरच आपण हे चिकन पॉपकॉर्न असे फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे ते क्रिस्पी होतात आणि करपत नाही। याच पद्धतीने आपण सर्व चिकन पॉपकॉर्न फ्राय करून घेणार आहोत। आपले सर्व चिकन पॉपकॉर्न असे तळून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा,
नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही रहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।